जर तुम्हाला व्यवस्थित जगायचं असेल तर तुम्ही ज्या पृथ्वीवर जगता तिच्या संपर्कात तुम्ही असलं पाहिजे. मातीच्या संपर्कात राहिल्यानं शरीर पूर्णपणे निरोगी राहू शकतं. हे करण्यासाठी काही पद्धत आहे का? हो, काही विशिष्ट पद्धती आहेत ज्या आपण करू शकतो. आम्ही तुम्हाला ही वस्तू देऊ. आरोग्य आणि कल्याणाच्या दृष्टीने अफाट फायदे होतील जे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. भौतिक अस्तित्वामध्ये तुमच्यासाठी सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तुमचं शरीर. आणि शरीर हे पृथ्वीचा फक्त एक तुकडा आहे. या पृथ्वीतूनच तुम्ही वर आलेला एक छोटासा तुकडा आहात. सध्या तुम्ही सगळीकडे फिरताय. काही काळानंतर तुम्ही मातीचाच एक छोटा ढिगारा बनाल. तुमच्या स्वतःबद्दलच्या अनेक भन्नाट कल्पना असतील पण ते खरं नाहीये. कुठल्याशा कारणानं ही मूलभूत गोष्ट की आपण फक्त एक छोटासा तुकडा आहोत या मातीचा ज्यावर तुम्ही आता बसला आहात हे विसरलं गेलंय. साधारणपणे आपल्याला मातीत पुरेपर्यंत. जर तुम्हाला इथं उत्तमरित्या जगायचं असेल तर ज्या पृथ्वीवर तुम्ही जगता तिच्या संपर्कात तुम्ही असलं पाहिजे. आज आपण हा संपर्क गमावल्यामुळे एक प्रकारे ते विस्कळीत होते. या विस्कळीत शरीर प्रणालीमुळे आजार उद्भवू शकतात आणि अशक्तपणा आणि शेवटी संपूर्ण प्रणालीच अस्थिर होऊ लागते. आपल्या शरीरातल्या तत्वांची अखंडता मजबूत करणं खूप महत्वाचं आहे. तर हे करण्याच्या काही पद्धती आहेत का? हो, काही विशिष्ट पद्धती आहेत ज्या वापरून आपण ते करू शकतो. आम्ही तुम्हाला हे मिश्रण देऊ. याला म्हणतात ताई म्हणणं, म्हणजे धरती माता. हे पाच वेगवेगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे. जवळपास 50% माती आहे, काही प्रमाणात हिरव्या मुगाचं पीठ आहे, आणखी यामध्ये सेंद्रिय कापूर आहे आणि थोड्या प्रमाणात साबणाची पावडर आहे आणि आणखी एक औषधी वनस्पती आहे. हे सगळं मिश्रण तुम्ही अंगाला लावू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही हे तुमच्या सबंध शरीराला लावा, तुमची साधना करा आणि नंतर साबण न वापरता आंघोळ करा. कारण हे साबणासारखंच काम करेल, कारण यात साबणाची पावडर आणि इतर काही घटक आहेत. हे तुमच्या शरीरावर कापराची सौम्य जाणीव सोडेल. हे अनेक प्रकारे खूप औषधी आहे. हे तुमच्या त्वचेची छिद्रे उघडतं. जर तुम्ही हे किमान 2 ते 3 तास ठेवलं, कुठलंही क्रीम तेल किंवा इतर काही लावू नका. कारण शरीराला श्वास घ्यावा लागतो. श्वासोच्छ्वास फक्त तुमच्या नाकातून होत नाही, त्वचेच्या प्रत्येक छिद्राला श्वास घ्यावा लागतो. जितका जास्त श्वास घेईल तितकं ते तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी जोडलेलं असेल आणि तुमचं ऊर्जा शरीर चांगल्या प्रकारे विकसित होईल. जर तुम्ही शरीराला श्वास घेऊ दिला तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही कोणतंही रसायन लावलं तर नैसर्गिक प्रतिकार शक्तीमुळे छिद्र बंद होतील. हेच घडतंय जेव्हा तुम्ही साबण लावता, ती छिद्र बंद होत आहेत. हो, जर गरज असेल, तुमचं शरीर एका विशिष्ट अवस्थेत असेल, तुम्हाला साबण वापरायचं असेल तर ते ठीक आहे. याबद्दल काही अगदी काटेकोर असण्याची गरज नाही. पण साधारणपणे जागरूक असणं की काही चिकट किंवा तेलकट लावल्यानं सुद्धा छिद्र बंद होतात. कुठल्याही प्रकारचं रसायन लावल्यानं साहजिकच शरीर आकुंचन पावतं आणि बंद होतं. थोड्या वेळानं ते पुन्हा उडेल पण त्यावेळी मात्र ते बंद होईल. विशेष करून जर तुम्ही थंड पाण्यानं आंघोळ करत असाल तर शरीर खुलं झालं पाहिजे. शरीरानं प्राणी ग्रहण केलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे साबणासारखं वापरलं, तुम्ही ते लावा जेवढं हवं तेवढं आणि नंतर पाण्यानं धुवून टाका. तुम्ही पहाल शरीरात तुम्हाला फरक जाणवेल. कारण स्वतःमुळे नाही तर ज्या प्रकारे ते तुम्हाला निसर्गाच्या तत्वांच्या संपर्कात आणतं. पण जर ते शक्य नसेल तुमच्यासाठी, तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल साधना करायला, तर ज्या जागी तुम्ही ते लावायला पाहिजे त्या म्हणजे पायाचे तळवे, खूप महत्वाचे आहेत. हाताचे तळवे, नाभीच्या आजूबाजूला, अनाहतावर, जिथं छातीच्या बरगड्या एकत्र येतात, घशाचा खोलगट भाग किंवा संपूर्ण घशावर, आणि कपाळ. फक्त इथं तुम्ही लावू शकता किंवा पूर्ण कपाळावर लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता. पण हा सगळा सोयीचा प्रश्न आहे. कदाचित तुम्ही काम करत असाल, लोकांना भेटत असाल,
तुमचा चेहरा मातीनं भरलेला असेल तर ते कदाचित शक्य होणार नाही. मग तुम्ही फक्त असं लावू शकता, जशी विभूती लावली जाते तसं तुम्ही लावू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही करा, पण कमीत कमी महिन्यातून एकदा तरी हे लावण्यात किंवा आठवड्यातून एकदा किंवा जसं जमेल तसं संपूर्ण शरीराला लावा. जर किमान एक दिवस ठेवला, ॲटलीस्ट वन डे इन द सायकल ऑफ द मून, चंद्राच्या चक्रातला, म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा दरम्यान एक दिवस आणि पौर्णिमा ते अमावस्या दरम्यान एक दिवस, म्हणजे दर 14-15 दिवसांनी जर तुम्ही एक दिवस ठरवला जेव्हा तुम्ही डोक्यापासून ते पायापर्यंत हे लावलं, 2-3 तास राहू द्या. आरोग्य आणि कल्याणाच्या दृष्टीनं अफाट फायदे होतील हे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता.